पैशाच्या वादातून मासे कापण्याच्या सुऱ्याने मित्राचे शिर कापून त्याची निर्गुण हत्या करणाऱ्या शफीक अली हैदर या इसमाला पनवेल शहर पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन भोपाळमधून अटक केली आहे. 28 जून रोजी पनवेल येथील मोहम्मद असलम हाशमत वय 42 राहणार आशियाना अपार्टमेंट जुन्या कोर्टाजवळ पनवेल हा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस उपायुक्त अशोक राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग राजपूत व त्यांचे पथक तयार केले होते. या हरवलेल्या व्यक्तीच्या शोधात मोबाईलचे CDR आणि CCTV फुटेज यांचा तांत्रिक तपास पोलिसांनी केला. तपासात दरम्यान हरवलेल्या व्यक्तीला त्याचा मित्र शफीक हैदर याच्यासोबत शेवटचे पाहिले गेल्याबाबत माहिती मिळाली. यांच्याविषयी तपास केला असता तो वडघर पनवेल येथून त्याचा मोबाईल बंद करून मूळ गावी उत्तर प्रदेशात जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तांत्रिक तपास करून त्याला भोपाळ मध्य प्रदेश येथून रेल्वेत पकडून आणले. त्याला तेथे विचारपूस करून थांबवले. तपासात त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तो दिशाभूल करीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच मोहम्मद हाशमत याने पैशाच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा व शिवीगाळाचा राग मनात धरून त्याच्या मानेवर मासे कापण्याच्या सुऱ्याने वार करून त्याचे मुंडके धडावेगळे करून त्याची हत्या केल्याची कबुली दिली आहे. खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे धड नायलॉनच्या गोणीत भरून प्रेत चिंचपडा कळंबोली सर्व्हिस रोडच्या डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला टाकून दिले, तर मुंडके करंजाडी येथील नाल्यात टाकले असे आरोपींनी पोलिसांना माहिती दिली. मयताचे धड आढळून आले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.